ठिकाणी स्वेअर पाहायला मिळाले, वाईट चेंडू पाहायला मिळाले, मात्र दुसऱ्या चेंडूवर काय कमबॅक केलंय, ते सुरेख कमबॅक पाहायला मिळतंय, निर्धाव चेंडू पाहायला मिळतो, सनील एक चांगली गोलंदाजी करायला मिळतो. तर संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर जाऊन पोहोचली 3 घरात आणि सनील याच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजी सातत्याने पाहतोय. मात्र कुठेतरी लाईन बिघडली गेली आहे, पुन्हा एकदा वाईट चेंडू येते, स्वेअर चेंडू येते. पंच आम्हाला कळवत आहेत की गोलंदाजाला देखील ताकीद करत आहेत की आपला हा स्वेअर चेंडू आहे. तर मित्र, बॉलिंग करताना देखील खूप महत्त्वाचं आहे एक्स्ट्रा धाव रोखणं, कारण एक एक धावेचं क्रिकेटमध्ये खूप महत्त्व आहे. तर आतापर्यंत पाहिलं तर ज्या धावा 4 धावपालक्यावर लगावल्या गेल्या सर्व स्वेअरच्या माध्यमातून. तर पुन्हा एकदा सनील सज्ज आता मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा मानस होता, परंतु बॅटची बॉटम एज आणि चेंडू जाईल थर्ड मॅन दिशेला. या ठिकाणी मात्र डीच्या स्वरूपात मिळेल एक धाव. फलंदाज सुदेश याच्या बॅटमधून येईल ही पहिली धाव. तर आतापर्यंत पाहिलं तर सनीलच्या गोलंदाजीचा विचार केला तर वाईच्या स्वरूपात 4 आणि 1 बॅटची धाव अशा प्रकारची 4 आम्हाला सहजरित्या पाहायला मिळतात. आणि वडवली कोण हेदमले यांच्या दरम्यान हा चाललेला आपण सामना पाहतोय. पुढचा चेंडू घेऊन सनील सज्ज आता मात्र बॅटफुटला जाऊन पंच केला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, वन बाउंड क्षेत्ररक्षक चेंडू कॅरी करेल, चेंडू फेकी करेल, तोपर्यंत मात्र फेकला. प्रशांत त्या ठिकाणी फिल्डर आहे का, सुरेख फिल्डिंग करतोय पहा. तोपर्यंत मात्र 1 यशस्वीरित्या पूर्ण केली गेली आहे. संघाची धावसंख्या धावफलक जाऊन पोहोचलं आहे 6 धावसंख्येवर. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचते 6 घरात. तर पुढचा चेंडू घेऊन सनील असेल मोठा फटका या ठिकाणी मारण्याचा मानस होता, मात्र पूर्णपणे इरादे नाकाम करतोय आणि या ठिकाणी गडी बाद होतोय. बॉटम एच बॅटची घेते आणि पहिला हादरा लागतोय संघ वडवली कोण या संघाला. तोपर्यंत ऐकवात एक सुमधुर संगीत डी जे प्लीज. लागल्यानंतर न्यू कॅन्डिडेट नवीन उमेदवार मैदानात आपण पाहतो हितेश उजव्या हाताचा फलंदाज. फलंदाजी मार्को सज्ज असेल समोर. गोलंदाज आपण पाहतोय सनील एक मोठा हादरा बसवतोय संघाला. पुन्हा एकदा मोठा फटका मारतो मिस्टाईम स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे आणि एक सोपा झेल मात्र या ठिकाणी टिपला जातो देवेंद्र याच्या माध्यमातून. आणि दुसरा बॅक टू बॅक दुसरा विकेट लागतोय संघ वडवली कोण याला डी जे. फलंदाज न्यू कॅन्डिडेट मैदानात येतोय चेतन. तर पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू या ठिकाणी टाकण्यासाठी सज्ज असेल सनील. आतापर्यंत सनीलने 6 खर्च केल्या, त्याचा तर आपण गोलंदाजीचा विश्लेषण पाहिलं तर वाईट चेंडू, मात्र 4 आल्यानंतर देखील केवळ 6 खर्च करतोय गोलंदाज सनील. तर पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी माको राईट ऑन द ओवर द विकेट. त्या ठिकाणी मात्र बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा इरादा होता, मात्र इरादा नाकाम करतोय गोलंदाज आणि एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. एक षटकांच्या अखेरीस संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचते 6 लॉस्ट ऑफ 2. तोपर्यंत ऐकूया एक आपण सुमधुर संगीत डी जे.
जे माकूर केला जाईल बदल दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रणेश दुसरं षटक हाताळण्यासाठी मात्र कर्णधाराने चेंडू सोपवलाय प्रणेशाच्या हातात लेट ऑन ओवर द विकेट मारा करेल तो मात्र या ठिकाणी पहा डीप स्क्वेअर लेगला चेंडू खेळून काढला एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र या ठिकाणी खेळून काढलाय तोपर्यंत मात्र दोन धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 घरात तर जर आम्ही तर जो आम्ही गोलंदाजी माकूर गोलंदाज पाहतोय प्रणीश गेल्या वर्षीचा बॉल ऑफ द टूर्नामेंट म्हणून ज्या फलंदाजाने आपलं नाव कोरलं होतं चषकावर तो हा फलंदाज आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतो गोलंदाजी माकूर प्रणेश पहिल्या चेंडूवर दोन धावा दिल्यात रिवतचा फटका मारायचा होता मात्र इरादे नाकाम आणि एक चेंडू निर्धाव येतो रिवतचा फटका म्हटलं तर नेहमीच झाला तर आबाद नाही तर बर्बाद अशा प्रकारचा फटका पाहायला मिळतो आणि आता मात्र फलंदाजाला बर्बाद करतो एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय दोन चेंडूच्या या ठिकाणी खेळ होतोय आणि स्ट्राईक एंडला आम्ही फलंदाज पाहिलं तर सुदेश स्ट्राईक एंडला चांगली खेळ करताना पाहताना मी तर सरळ बॅटने चांगले धावा निघत असताना जर आपण पुढचं चेंडू या ठिकाणी फुलर लेनचा चेंडू पाहतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका खेळून काढलाय अक्षर चेंडू खोदून काढलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येईल क्षेत्ररक्षण करेल सहजरित्या अगदी रनिंग बिटवीन द विकेट बघा मित्रांनो काय लाजवाब आहे एक सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते कॉलिंग देखील खूप चांगलं आहे दोन्ही फलंदाजामधलं आणि जर संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 10 या धावसंख्येवर संघाचा धावफलक स्थिरावतोय तर वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन प्रणीश पुन्हा एक सज्ज होईल लेफ्ट आर्म ऑफ द विकेट आता मात्र या चेंडूला सोडून दिलाय आणि एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतो एका सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतोय वळण घेतो बाहेरच्या दिशेला हा चेंडू आणि एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला या निर्धाव चेंडूने जर पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ या षटकातील संपन्न झाला आणि 4 धावा मात्र खर्च केले आहेत या षटकामध्ये प्रणीश यांनी गोलंदाजीचं विश्लेषण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या एक निर्धाव चेंडू आला पुन्हा एकदा 2 धावा आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी झालाय हा प्रणीश आणि की सुरेख गोलंदाजी पाहतोय प्रत्येक चेंडूवर एक या प्रकारची सरासरी पाहायला मिळते याच्या गोलंदाजीवर तर 5 चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल फुलर लेनचा चेंडू चेंडूला भिरकावून दिलाय त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहे क्षेत्ररक्षक जज करतोय मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईन बाहेर येतोय दणदणीत षटकार डीजे धावसंख्येवर खेळतोय आणि एक सुरेख वन साईड खेळताना पाहायला मिळतोय आल्यापासून ओपनिंगला आलेला फलंदाज ओपनिंगला आला आणि आता मात्र आपले इरादे स्पष्ट करतोय सुरुवातीचा खेळ पाहिला सिंगल डबलने मात्र धावपळ खालतं ठेवलं त्याच्यानंतर मात्र आता मोठे प्रहार करताना दिसतोय दुसऱ्या षटकातील हा चेंडू आता मात्र सावध पवित्रा घेतलाय कव्हर सीझनमध्ये ढकलून दिलाय त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येईल फील्ड करेल तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्याचा इरादा होता मात्र दुसऱ्या धावेवर मात्र या ठिकाणी रनआउट होईल फलंदाज चेतन आणि चेतनला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला तोपर्यंत ऐकूयात एक सुंदर गीत डीजे प्लीज दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आहे सनील आणि प्रणीश अशी दोन गोलंदाज वापरले गेले आहेत या दोन षटकांसाठी धाव फलकावर धावा लगावल्या गेल्या आहेत 17.5 सरासरीने धावा जमावल्या गेल्या आहेत 17 धाव लगावल्या जात आहेत 17 धावा तर स्ट्राईक एंडला आपल्याला फलंदाज पाहायला मिळतो नवीन फलंदाज दीपेश डावकुरे हाताचा फलंदाज स्वतः कर्णधार देखील आहे एक
संघाचा आणि एक कॅप्टनशिप इनिंग देखील त्याला खेळावी लागेल, साकारावी लागेल. आणि जर आपण डावखुरे आताचे फलंदाज पाहिले तर नेहमी आक्रमक आणि एक अव्वल दर्जाचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. आणि जर आपण दीपेशाचा विचार केला तर संघनायक देखील आहे, तर एक चांगला खेळ नक्कीच अपेक्षित असेल आपल्या संघाला या संघनायकाकडून. तर तिसरं षटक टाकण्यासाठी परेश सज्ज होईल. एक मोठा फटका मात्र मारण्याच्या ठिकाणी प्रयास होता, मात्र बॅटला ब्रश होऊन चेंडू चालला आहे गली रिझनमध्ये. त्या ठिकाणी मात्र एक धाव वंडीच्या स्वरूपात, डीच्या स्वरूपात एक धाव मिळेल आणि एक धावीने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल 18 या धावसंख्येवर. 18 या नंबरचा विचार केला तर विराट कोहली याचा जर्सी नंबर, तर रन मशीन वेग आपण म्हटलं जातं की भारतीय क्रिकेटचा एक पाठीचा कणा म्हणून याच्याकडे नेहमी पाहिलं जातं. त्यातच 18 हा जर्सी नंबर, द लेजंड ऑफ विराट कोहली. तर परत एकदा सज्ज होईल गोलंदाज परेश आणि या ठिकाणी पहा काय फटका सजवला जातोय. मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय पारस, काय सुरेख अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. अक्षरशः धावत आला, फील्ड चेंडूला कव्हर केलं, फील्ड केलं, मात्र एकच धाव या ठिकाणी दोन्ही फलंदाजांना अर्जित करता आली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 घरात. 19 धावफलकावर धावा लगावल्या जात आहेत, 19 धावा. तर परेशचा विचार केला तर दोन चेंडू हाताळले गेलेत आणि दोन चेंडूच्या मोबदल्यात आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर दोन धावा या ठिकाणी खर्च केले आहेत गोलंदाज परेशांनी. पुन्हा एकदा राईट आर्ममध्ये विकेट, तो सज्ज असेल फलंदाज सुदेशाच्यासाठी. सुदेशचा विचार केला तर काय फलंदाजी करतोय, एक लाजवाब फलंदाजी पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. आणि रनिंग बिटवीन द विकेट पहा, ओपनिंगसाठी आला आहे आणि अक्षरशः एकाएकी किल्ला, एकाएकी झुंज देतोय, एकाएकी किल्ला लढवतोय तो आपल्या संघासाठी. वैयक्तिक धावसंख्येचा जर विचार केला तर 14 या धावसंख्येवर आता खेळताना दिसतोय सुदेश हा फलंदाज. आणि या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत परेशने देखील 4 धावा खर्च केल्या आहेत, केवळ 3 चेंडू शिल्लक असतील या हाणामारीच्या निर्वाणीच्या. आणि शेवटच्या षटकातील फर्स्ट इनिंगमधला शेवटचा षटक आपल्या भेटीला, या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळाडू आहे. त्या ठिकाणी मात्र फंबलिंग होत आहे, चेंडूने उचली घेतली, मात्र या ठिकाणी एक नशिबाचा चौकार म्हणावा लागेल सुदेशासाठी. DJ पहा, डीप एक्स्ट्रा कव्हर मधून क्रॅकिंग कव्हर ड्राव पाहायला मिळाला. चेंडू गेला सीमापार 4 धावांसाठी, संघाचा धावफलक गेलं 25 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू याला देखील मोठा फटका मारण्याचा मानस होता, मात्र बॅटची एज घेते आणि चेंडू चाललाय पुन्हा एकदा थर्ड मॅन रिझनमध्ये. त्या ठिकाणी आपण मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता, केवळ डीच्या स्वरूपात एक धाव आपल्याला पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल पुन्हा एकदा 26 लॉस्ट ऑफ 3 विकेट्स. 3 धावांच्या मोबदल्यात आपण पाहतोय धावा 26 या धावसंख्येवर आपण पाहतोय वडवली कोंड हा संघ. तर परेश आपल्याला पाहतोय पुढचं चेंडू घेऊन, या ठिकाणी हाफ ट्रॅकर चेंडू होता, त्याला शॉर्ट आर्म पुल करायचं होतं, मात्र या ठिकाणी नाकाम, इरादे पूर्णपणे उद्ध्वस्त केल्यात गो फलंदाजाच्या. आणि तिसऱ्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी संपन्न झालाय. धावपळक्यावर धावा लगावला गेला 27 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलं आहे हेदमले या संघासमोर. वडवली कोंड प्रथम फलंदाजी करत असताना 26 धावापर्यंत मजल मारले या संघाने आणि 27 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे हेदमले या संघासमोर. तर तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत DJ.
चॅनलला आपण व्हिजिट करा आणि लाईव्हचा देखील आनंद घ्या, घर बसल्या स्पर्धेचा आपण आनंद घ्या. तर मित्रांनो, आपण विद्यमान स्पर्धा पाहतोय, विद्यमान सामना पाहतोय, वडवली कोंड विपक्ष हेदमराई. तर प्रथम फल नाणेफेक जिंकल्यानंतर हेदमराई संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्याच्यानंतर मात्र वडवली कोंड प्रथम फलंदाजी करत असताना 26 धावापर्यंत मजल मारली. 26 धावांवर रोखलं गेलं वडवली कोंडला आणि 27 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलं. मित्रांनो, कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे आणि मी विनंती करेल वडवली कोंडचं संघन आहे, प्लीज मित्रा स्पीडअप करा लवकर. तर मित्रांनो, प्लीज जरा सहकार्य करा, स्पीडअप करा, कारण बरेचसे सामने अजून देखील शिल्लक आहेत. तर आपणास विनंती असेल, आपल्या सहकार्याची देखील गरज आहे. तर आपण पाहिलं तर हेदमराई संघाचा विचार केला तर या स्पर्धेचा रायगड रॉक्स मानाचा चषक पर्व एक जो याच मैदानात झाला होता, त्याच मैदानात मात्र अक्षरशः आपल्या नावाचा डंका गाजवला होता आणि या ठिकाणी मात्र उपविजेता हे पारितोषिक पटकावला होतं. तोच हेदमराईचा संघ उतरलाय मैदानात चेस करण्यासाठी. 18 चेंडू आणि 27 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते मैदानात. तर दोन्ही फलंदाज प्रशांत आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळतील आणि त्याच्याबरोबर देवेंद्र मात्र आपल्याला नॉन स्ट्राईकला पाहायला मिळेल. आणि राहुल पहा गोलंदाजी माकवर, राहुलला चेंडू सोपवलं राहुलच्या हाती संघनायकाने. तर नक्कीच 27-1 सहज सोपं टार्गेट आहे. 8-9 सरासरीने धावा जमवाव्या लागतील फलंदाजी करताना हेदमराई या संघाला. तर पहिला षटक पहिलं चेंडू घेऊन राहुल सज्ज होईल रायटामध्ये विकेट. या ठिकाणी मात्र सावध पवित्र घेतलंय, चेंडूला हलक्या हाताने ग्लान्स केलंय. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय, तोपर्यंत मात्र मिडऑफचा क्षेत्ररक्षक आला, क्षेत्ररक्षण केलं आणि तोपर्यंत मात्र एक धाव या ठिकाणी सहजरित्या अर्जित केली दोन्ही फलंदाजांनी. संघाचं खातं उघडलं गेलं, एक धाव धाव फलकावर लगावली गेली आहे आणि एक सुरेख शांत क्रिकेट पाहायला मिळते. आणि मित्रांनो, नक्कीच एक दर्जेदार क्रिकेट देखील आपण पाहतोय, सिंगल डबलने सातत्याने धावफलक चालू ठेवताना पाहिला. या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळण्याचा माणूस होता, मात्र मिस टाईप स्ट्रोक पाहायला मिळाला आणि एक मोठा हादरा लागतोय मिड ऑनच्या डोक्यावरून. या ठिकाणी मात्र भिरकावण्याचा प्रयत्न होता, मात्र एक देवेंद्रला परतावं लागेल बॅक टू द पेव्हिलियन त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर गीत. न्यू कॅन्डिडेट नवीन फलंदाज आपण मैदानात पाहतोय अविनाश. तर अविनाश मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळत असताना देवेंद्र मात्र बाद झाला. त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र 30 यार्डमध्ये आपण पाहिलं तर प्रोटेक्शन आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण करेल. तोपर्यंत मात्र 2 धावा 1 धाव या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केली जाईल. आणि जर आपण पाहिलं तर विनायक स्वतः संघनायक एक कर्णधाराची भूमिका नेहमीच बजावत असतो आपल्या संघासाठी आणि तोच विनायक आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. आणि नक्कीच एक कॅप्टन्सी इनिंग या ठिकाणी त्याला पार पाडावी लागेल, कारण जर टार्गेटचा विचार केला तर 27 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं आहे वडवली कोंड या संघाने. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, या ठिकाणी बघा शॉर्ट आर्म पूल केलाय, मात्र शॉर्ट आर्म पूल चेंडू जातोय सीमा रेषा पार येतोय, एक मोठा षटकार. या 6 धावीने संघाचा धाव फलक जाऊन पोहोचतोय 8 या धावसंख्येवर. या दरम्यान ऐकूया सुमधुर गीत डीजे प्लीज. सजवलाय पहा काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून अक्षरशः चेंडूला फिरकावून दिलं सीमारेषा पार षटकार. आणि मी कशासाठी आलोय क्रीजवर याचं प्रात्यक्षिक दाखवतोय, स्वतः कर्णधार विनायक एक मोठा फटका लगावला. आता मात्र दर्पण असेल राहुल याच्यावर, कशा प्रकारे कम बॅक करेल हे देखील पाहणं तेवढंच मजेशीर असणार आहे. आता मात्र मिस टाईम स्ट्रोक, फिल्डर मात्र चेंडूला जज करतोय आणि एक झेल या ठिकाणी मात्र धरणीला दान केला जातोय. नक्कीच थोडंसं अवघड होतं, कारण जर आपण पाहिलं तर फिल्डर उलट्या दिशेने मात्र चेंडूला कव्हर करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र एक या ठिकाणी झेल सोडला जातो आणि 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. संघाचा धावपलक एकदा पुन्हा सरकेल जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवर. इथून पुढे जर पाहिलं तर 17 धावांची आवश्यकता असेल. तर राहुल पुन्हा एकदा सज्ज, पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलाय, पुन्हा एकदा तोच सुजा क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा तीच परिस्थिती आणि पुन्हा एकदा तोच रिझल्ट 2 धावा
आपल्याला पाहायला मिळतात. आणि या दोन धावींनी संघाचं धावफलक देखील पुढे सरसावलं जात आहे. 12 धावसंख्येवर संघाचं धावफलक नेऊन ठेपत आहे. तर इथून एक षटकांचा खेल मात्र पूर्ण झाला. एक षटकाच्या मोबदल्यात राहुलने खर्च केले आहेत 12 धावा. एक गड्या मात्र तंबूत पाठवायला तो यशस्वी झाला. तंबूच्या आश्रयाला पाठवण्यात तो यशस्वी झाला. मात्र 12 धावा या ठिकाणी खर्च केल्यात. तर दुसरं षटक गोलंदाजी माफ गोलंदाज घेऊन येईल. तोपर्यंत आपण संधी देऊया डीजे मास्टरला. गोलंदाजी माघवर 5 रन केले जात आहे. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी माघवर सज्ज होईल सुदेश. आणि नक्कीच कॅप्टनच्या विश्वासाला साथ ठरावं लागेल, कारण या ठिकाणी विकेटच आपल्याला मॅचमध्ये घेऊन येऊ शकते. तर गोलंदाजी माघवर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत या ठिकाणी स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो. या ठिकाणी मात्र गशा विकेट किपिंग पाहायला मिळते. यष्टीरक्षकाकडून चुकी होते. आणि ज्या ठिकाणी मात्र एक निर्धाव चेंडू होता त्या ठिकाणी मात्र एक धाव एक चोरटी धाव पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. आता स्ट्राईक एंडला येतोय विनायक. विनायकचा जर विचार केला तर 2-3 चेंडू या खेळाडूच्या माध्यमातून आतापर्यंत खेळले गेले आहेत. आणि 3 चेंडूवर 10 धावा या ठिकाणी अर्जित केल्या गेल्या आहेत. तर बघूया कशा प्रकारचे षटक हाताळतोय संदेश सुदेश. तर नक्की सुदेशला विकेट काढावं लागेल. विकेटच आपल्याला कमबॅक करून देईल या सामन्यामध्ये. काय ॲक्शन आपण पाहतोय. आता मात्र उजवीशी सोडून चालला आहे चेंडू. पंच आम्हाला कळवतात की हा चेंडू मात्र एक स्वैर चेंडू आहे. आणि या स्वैर चेंडूने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल 14 घरात. तर सुदेशला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल जर आपण त्याच्या बॉलिंगचा ॲक्शनचा विचार केला. तर हा आम ॲक्शन आपण पाहतोय. तर पुन्हा एकदा तो सज्ज होईल राईट अमाऊ द विकेट पुढचा चेंडू घेऊन. आता मात्र पुन्हा चेंडूला भिरकावून दिलाय. या ठिकाणी मिडॉनच्या डोक्यावरून हा एक कणकणीत षटकार. काय फलंदाजी करतोय पहा विनायक. तोपर्यंत संधी देऊया डीजे प्लीज. जर आता आपण या सामन्यात पाहिलं तर समीकरण उरलंय 9 चेंडू आणि 7 धावा हे समीकरण आपण पाहतोय. उर्वरित असणार आहे. आणि काय गोल फलंदाजी करतोय अक्षरशः विनायक. मैदानामध्ये आग ओकतोय. गोलंदाजावर हल्ला चढवतोय. आता पुन्हा एकदा पहा दर्पण जाणवतोय गोलंदाजी करणाऱ्या सुदेशवर, कारण मागच्या चेंडूवर एक मोठा विस्फोटक पाहायला मिळाला. विनायक याच्या बॅटमधून काय फटका खेळला मित्रांनो. अक्षरशः काऊ कॉर्नरच्या मिडॉनच्या डोक्यावरून चेंडूला धाडलं सीमारेषे पार. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. आता मात्र फुलर लेनचा हा चेंडू काय सुरेख चेंडू होता. लाईन मिस केली आणि नक्कीच एक सुरेख चेंडू या ठिकाणी निर्धाव पाहायला मिळाला. आतापर्यंत सुदेच्या गोलंदाजीचा विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आहे. तर 4 चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुदेश सज्ज असेल. त्याच्यासमोर उभा ठाकला आहे विनायक. विनायक फलंदाजी करतोय दर्जेदार फलंदाजी. आता मात्र याला पंच करायचं होतं. मात्र पुन्हा एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र सुरेख कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाज सुदेशच्या माध्यमातून. एक मोठा फटका लागावला जरूर. त्याच्यानंतर मात्र 2 चेंडू निर्धाव आले. तर आता शेवटचा 4 चेंडूचा खेळ मात्र या षटकातील आतापर्यंत खेळून झालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 घरात. 6 धावा या ठिकाणाहून 6 धावांचा पाठलाग. पुन्हा एकदा वाह काय सुरेख पाहायला मिळतोय. गती पहा फुलर लेनचा चेंडू. विनायक अक्षरशः बीट होतो या चेंडूवर. ज्या फलंदाजाने षटकाव लागावला त्याला मात्र अक्षरशः 3 चेंडू डॉट टाकतोय गोलंदाज सुदेश. काय सुरेख गोलंदाजी करतोय. शेवटचं चेंडू घेऊन पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सुरेश सज्ज असेल सुदेश सज्ज असेल. तर विनायक एक मोठा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. हलक्या हाताने फक्त स्टिअर केलंय. त्या ठिकाणी डीच्या स्वरूपात केवळ एक धाव मिळेल आणि संघाचं धावफलक जाऊन पोहोचेल 22 या धावसंख्येवर. जर इथून पुढे पाहिलं तर 6 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण मैदानामध्ये शिल्लक राहिलंय. तर कोणत्या गोलंदाजाला या ठिकाणी गोलंदाजीवर 5 रन केलं जाईल हे देखील पाहणं तितकंच मजेशीर असणार आहे. तोपर्यंत आपण संधी देऊया डीजे मास्टरला.
घेऊन गोलंदाज माकूर गोलंदाज अविनाश सज्ज होईल. सहा चेंडू आणि पाच धावांची गरज मात्र या सामन्यामध्ये समीकरण राहिलं आहे. सहा चेंडू आणि पाच धावा तर याच्या पुढचा होणारा सामना. मी विनंती करेल कालभैरव क्रिकेट संघ, कालभैरव क्रिकेट क्लब खामगाव विपक्ष या सामन्यातील विजयी संघ, तर या दोन संघादरम्यान पुढचा सामना या ठिकाणी खेळवला जाईल. तर गोलंदाजी माकवन लेफ्ट आर्म ऑफ द विकेट अविनाश सज्ज, हा ट्रॅकर चेंडू काय सुरेख चेंडू टाकतोय पहा. एक निर्धाव चेंडू त्याने, प्रत्येक निर्धाव चेंडू या ठिकाणी दर्पण वाढवेल फलंदाजी करणाऱ्या संघावर. आणि जर आपण पाहिलं तर स्ट्राईक एंड आपल्याला पाहायला मिळतोय प्रशांत. प्रशांतने आतापर्यंत खेळले चार चेंडू आणि चार चेंडूमध्ये तीन धावा आणि एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र आपण पाहिलं तर सामन्यामध्ये समीकरण उरलंय पाच चेंडू आणि पाच धावा. मित्रांनो पहा काय सामना रंगला. एखादा निर्धाव चेंडू कॉन्फिडन्स वाढवेल चित्ररक्षण करणाऱ्या संघाचा आणि एखादा मोठा फटका नक्कीच सामना फिनिश करेल हेदमलई संघासाठी. आता मात्र फुलटॉस चेंडू या चेंडूला भिरकावून दिलंय आणि त्या ठिकाणी मात्र डीप स्क्वेअर लेगमध्ये या ठिकाणी येतो एक दणदणीत चौकार आणि या चौकाराची संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचेल 26 या धावसंख्येवर. डीजे शेवटचे चार चेंडू आणि चार चेंडूवर एक धावा या ठिकाणी बघूया कशा प्रकारचा खेळ मैदानात होतो. एक चेंडू आणि चार धावा सहज सोपं आव्हान आहे. आलक्या हाताने कट केले आणि समजदारी दाखवले या ठिकाणी प्रशांत याने आणि विजयी संघ होतो हेदमलई. तर मी विनंती करेल हेदमलई संघाचा कर्णधार, त्याचबरोबर KCC क्रिकेट क्लब खामगाव संघाचा कर्णधार, दोन्ही संघनायकाने आमचा टॉस का बॉस या कक्षामध्ये येऊन या ठिकाणी टॉसविनसाठी यायचं आहे. विनंती असेल माझा आवाज जर आपल्या दोन्ही संघनायकांपर्यंत पोहोचत असेल तर एका बाजूला असेल विनायक आणि दुसऱ्या बाजूला असतील निलेश. आपल्या दोघांना देखील विनंती असेल आपण लवकरात लवकर या ठिकाणी टॉसविनसाठी यायचं आहे. तर आणि विद्यमान सामन्याचा सामनावीर देखील विनायक ठरतोय. तर विनायक आपणास विनंती असेल या ठिकाणी सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी आमच्या समालोचन कक्षामध्ये लवकरात लवकर यायचं आहे. त्याचबरोबर खामगाव संघाचा कर्णधार निलेश आपणाला देखील विनंती असेल माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज जरा घाई करा, प्लीज लवकर या, आम्हाला सहकार्य करा. कारण बरेचसे सामने खेळवायचे आहेत आणि प्रत्येक सामना हा तीन षटकाचा खेळ हा आमचा मानस आहे. तर मित्रांनो प्लीज आम्हाला सहकार्य करा. हेदमलई क्रिकेट संघाचा विनायक या ठिकाणी उपस्थित आहे. तर विनंती करेल खामगाव क्रिकेट संघाचा कर्णधार, यस दोन्ही संघ या दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. तर टॉसविन या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय खामगाव या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय हेदमलई या संघाला. मित्रांनो काय गंमत आहे पा या सामन्यामध्ये, गेल्या वर्षीचा विनिंग आणि गेल्या वर्षीचा सेकंड प्लेस म्हणजे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. गेल्या वर्षी जी स्पर्धा झाली रायगड रॉक्स मानाचा चषक पर्व एक, संघाचा विजेता या स्पर्धेचा विजेता संघ होता खामगाव आणि उपविजेता संघ होता हेदमलई. आणि यावर्षी या दोन संघामध्ये लढणारी ही लढत आपण पाहतोय एक नॉकआउटचा सामना, कारण इथून जो संघ पराजित होईल तो सरळ जाईल या स्पर्धेबाहेर, त्याला मात्र घरी परतावं लागेल. मात्र जो संघ हा सामना जिंकेल त्याचं आव्हान मात्र जिवंत राहील या स्पर्धेमध्ये. तर एक मजेशीर लढत पाहायला मिळाल कारण दोन्ही तुल्यबल संघ आपल्या भेटीला पाहायला मिळतील. तर मी विनंती करेल हेदमलई संघाच्या कर्णधाराला संघनायकाला प्लीज आपले ओपनिंगची जोडे, आपले दोन ओपनर्स सलामी वीर कृपया मैदानात लवकरात लवकर वाढवून द्यायचं आहे. त्याचबरोबर मी विनंती करेल खामगाव संघाला प्लीज जरा स्पीडअप करा मित्रांनो, लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तीन षटकांचे सगळे सामने खेळवायचे आहेत आम्हाला. आम्हाला आयोजक कळवत आहेत की मित्रांनो आपल्याला 15 मिनिटं दिली जातील तीन षटकं पूर्ण करण्यासाठी, प्रति षटकामागे 5 मिनिटं असा अवधी दिला जाईल. तर मी विनंती करेन निलेश आपणास देखील विनंती असेल प्लीज स्पीडअप करा. त्याचबरोबर मी विनंती करेन आमच्या पंचांना, MCCचे आम्ही दोन्ही स्टँडिंग पंच पाहतोय. एका बाजूला आम्ही पाहतोय इम्रान
तर सुरेश उर्फ भाई असे दुसरे पंच आम्हाला लाभलेत या स्पर्धेसाठी. त्याचबरोबर जर आम्ही पाहिलं तर लाईव्ह आरजे रजनीश यांच्या माध्यमातून आम्ही हे लाईव्ह पाहतोय आणि डीजे ओवे सातत्याने एक सुमधुर गीत आम्हाला ऐकवताना पाहायला मिळत आहेत. एक भव्यदिव्य आयोजन, एक दैदिप्यमान स्पर्धा आम्ही पाहतोय. सागर गोरिवले अध्यक्ष असतील रायगड रॉक्स या संघटनेचे आणि अरविंद शिगवण सेक्रेटरी त्याचबरोबर रायगड रॉक्सचे सर्व सहकारी यांच्या विद्यमानाने आम्ही ही स्पर्धा पाहतोय. काय सुरेख आयोजन आहे मित्रांनो, कारण एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर क्रिकेट खेळणं देखील खूप मोठी गोष्ट आहे. कारण क्रिकेटच्या स्पर्धा भरवणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि या लेवलला भरवणं म्हणजे युनिटी असणं खूप महत्त्वाचं आहे आणि रायगड रॉक्सच्या दरम्यान आम्हाला ही एकता, ही युनिटी पाहायला मिळते. तर मी पुन्हा एकदा विनंती करेल, प्लीज मित्रांनो स्पीडअप करा. पुन्हा एकच गोष्ट आपल्याला सांगावी लागते, मी विनंती करेल पुन्हा एकदा,